वाढत्या सायबर क्राईम घटनांचा आढावा घेणारा आणि जनजागृतीपर ठरणारा दैनिक रामप्रहरचा यंदाचा दिवाळी अंक वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी व्यक्त केला. ते दिवाळी अंक प्रकाशन समारंभात बोलत होते. रायगड नवी मुंबई वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या रामप्रहरच्या टीमने ऑनलाईन गंडा या शीर्षकाखाली दिवाळी अंक प्रसिद्ध केला आहे. या अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रकाशन समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, दर्शन शेठ ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ एस टी गडदे, रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्तसंपादक समाधान पाटील, उपसंपादक तन्वी गायकवाड पवार, सायली रावले वैद्य, आर्टिस्ट शशिकांत बारसिंग, वितरण विभागाचे महेश काळे आदी उपस्थित होते. रामप्रहरच्या दिवाळी अंकासाठी मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, सुबोध ठाकूर, लेखापाल उद्धव घरत, कार्यालयीन कर्मचारी करण वाहुळकर यांचेही सहकार्य लाभले आहे. यावेळेला लोकांना त्याचा त्रास होतो, ते ऑनलाईन गंडा घालण्याचा जो प्रकार घडतात त्याच्यावर आपण वेगळं काढलेलं आहे. त्यामुळे सिंगर्सने त्याच्यावर लिहिले, वाचचं मंडळ लिहिले, चांगला विषय वेगळ्या पद्धतीने आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2023 ची दिवाळी आज उद्यापासून सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये दिवाळी म्हटलं की सर्वांचा अतिशय आवडता सण, जेणेकरून नवीन नवीन वस्तू खरेदी करणं, गोडधोड खाण्याच्या बाबतीत असेल किंवा त्याहीपेक्षा मराठी मनाला भेटणारं एक गोष्ट म्हणजे दिवाळी अंक. आणि अशा दृष्टीनं जी वर्तमानपत्रं आहेत, साप्ताहिक आहे, भाषिक आहेत, हे सर्व दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी अंक प्रकाशित करत असतात आणि एक वर्षभरात एक चांगलं साहित्यिक सण म्हणून तो साजरा केला जातो. त्या दृष्टीनं शेकडो दिवाळी अंक हे प्रसिद्ध होतात. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत आपण महाराष्ट्र स्तरावरच्या, राज्य स्तरावरच्या आणि जिल्हा स्तरावरच्या आपण काही दिवाळी अंक स्पर्धा घेतल्या जातात आणि लाखोशी बक्षिसं दिली जातात आणि त्या दृष्टीनं आज आपलं एक रामप्रहर हे आपलं एक वृत्तपत्र जे आहे त्या वृत्तपत्राचे संपादक आपले मुख्य संपादक देवीदास मटाले आहेत, म्हणजे समाधान पाटील हे सहसंपादक आहेत. त्यांनी संपादित केले आहे रामप्रहर दिवाळी अंकाचं आज इथे प्रकाशन होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर, ज्यावर विश्वसित दिवाळी चेअरमन वाय टी देशमुख, मी रामप्रहरचे संपादक देवीदास मटाले, वदन पाटील आणि गर्दे गर्दप्राचार्य गर्दे सर यांच्या उपस्थितीमध्ये या दिवाळी अंकाचं प्रकाशन होत आहे. आणि आज रामप्रहरचा अंक त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे ऑनलाईन गंडा या नावानं. त्याचा विशेष अंक विशेष सब्जेक्ट घेऊन सायबर क्राईम आणि सायबर क्राईमचा त्याच्यावरती हे दिवाळी अंक प्रकाशित करत आहेत. या अंकाकडं नजर टाकली तरी सुरुवातीपासून मी तुमच्या मुखपृष्ठापासूनच त्याच्यावरती हा गंडा आहे दिसते, कारण का एक व्यक्ती जी दिसते आणि काम करते आहे तर त्याच्यावरती डोक्यावरनं तोंड झाकून घेतल्यासारखं त्यांनी इन्फॉर्म घातलेलं आहे. आणि एकंदरीत सायबरच्या बाबतीत गुन्हेही अतिशय वाढल्या कारणानं लेखकांनी अतिशय चांगला असा हा विषय घेतलेला आहे. सर्वसामान्यांच्या मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनेसुद्धा हा अतिशय आत्मीयतेचा विषय झालेला आहे आणि त्याच्यातून बऱ्याच लोकांचं सुधारणा मिळेल. त्याच्यामध्ये अनेक अशा लेखकांनी किंबहुना पोलीस ऑफिसर्स असतील किंवा जे तज्ज्ञ लोक आहेत साहेबपासून त्यांनी सर्व याच्यातून की ज्यांनी या क्षेत्रात ऑनलाईन गंडा जो आहे त्याच्यापासून दूर राहण्याच्या दृष्टीने चांगले प्रयत्न केलेले आहेत. काही ठिकाणी चोर पकडून दिलेले आहेत सायबरमध्ये काम करणारे आणि
त्यांचे लेख आहेत आणि अशा पद्धतीनं सायबर गंड हा अतिशय सर्व थरावरती गाजतो आहे. अनेकांना हजार शेकडो लोकांना तर हजारो लाखो नव्हे तर कोट्यवधी प्रसिद्ध गंडा बसत असतो आणि त्याच्यावरती उपयुक्त असं हे नक्कीच दिवाळी अंक यांनी काढून दिलेलं आहे. अगदी पनवेलमधल्या सुद्धा एक उदाहरण दिलेलं आहे की पनवेलमधल्या काही लोकांना जे असं सायबरच्या दृष्टीनं फसवून लुटलं होतं त्याच्याकरता मात्र इथले ठाकरे नावाचे आपले जे ते पनवेलचे इन्स्पेक्टर आहेत ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या सायबरमधला गुन्हा जो आहे तो त्याचं मूळ शोधून काढलं. दिल्लीला गेले त्या भागात खेळपुढे गेले आणि त्यांना पकडून आणलं त्या आरोपींना. जे अशा प्रकारे त्याच्यावर उपायसुद्धा करत असेल तर आपले पोलीस कर्मचारी आणि त्यांचे सर्व सहकारी हे विविध प्रकारे त्याच्यावर शोध घेत आहेत. पण सामान्य माणसाने फसू नये अशा प्रकारचीच अपेक्षा असते आणि त्या दृष्टीनं त्या ऑनलाईन गंड्याचं सर्व स्तरातलं सर्व वृत्तांत हे त्याच्यावर सगळ्या गोष्टी ज्या आहेत पासून ए बी सी डी पासून झेडपर्यंत हे रामरावच्या दिवाळी अंकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. जे अतिशय उपयुक्त आहे त्याचा चांगला असा अंक त्याचं प्रिंटिंग छान आहे आणि त्याचबरोबर सर्व उपयोगी पडणारा अंक दिलदास मटाडे त्यांच्या सहकाऱ्यांनी हे प्रकाशित केलं आहे. मी या अंकाला शुभेच्छा देतो. घराघरात हा अंक जायला पाहिजे पोचला पाहिजे आणि एक वाचनीय आणि उपयुक्त असा हा दिवाळी अंक लोकांनी नक्कीच वाचावा आणि त्याच्यातून धडा घ्यावा या दृष्टीनं ह्या रामप्रहरच्या दिवाळी अंकाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. रामप्रहर दिवाळी अंक 23 प्रकाशित झाला असं जाहीर करतो.